मिरजेतील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे निष्क्रिय पालकमंत्री असून शुक्रवारी समतानगर येथील बंद केलेले रेल्वे गेट उघडण्याची त्यांनी स्टंटबाजी केली आहे. शहरातीलच कोल्हापूर चाळीतील सावित्रीबाई फुले वसाहत या ठिकाणी रेल्वेनं गेल्या वर्षापासून रेल्वेचे गेट बंद केले आहे. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असताना सुरेश भाऊ खाडे यांनी फक्त स्टंटबाजी करून समतानगर येथील गेट उघडण्यासाठी धाडस दाखवण्याची नौटंकी केली आहे. तसेच विश्रामबाग येथील रेल्वेचे गेट अनेक दिवसांपासून बंद असून याबाबत त्यांनी कोणती उपाययोजना केली नाही. तर समतानगर येथील रेल्वे गेट उघडण्यासाठी वेळ काढणाऱ्या पालकमंत्र्यांना बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडत असताना या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे निष्क्रिय पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी MIM चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मिरजेतील समतानगर इथं एक स्टंट केला की रेल्वेनं बंद केलेलं ये जा करणारं गेट आहे ते मी गेट स्वतःच्या ह्यानं उघडतोय, सिंगम स्टाईलनं उघडतोय असा गाजावाजा करून स्टंट केला. मला या पालकमंत्र्यांना सुरेश खाडेंना एक विचारायचं आहे. सावित्रीमाई फुले वसाहत कोल्हापूर चाळ येथे एक वर्ष झालं रेल्वेनं गेट बंद केलेलं आहे. 2500 ते 3000 मागासवर्गीय समाज त्या गेटच्या पलीकडे राहतो. तिथं तुम्हाला कधी गेट जाऊन उघडावं असं का वाटलं नाही? महिनाभरापासून विश्रामबाग येथील रेल्वे गेटसाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तुम्हाला तिथं का जाऊ वाटलं नाही? तर अशा स्टंटखोर पालकमंत्र्याचा मी MIM पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे की मिरजेमध्ये शासकीय विश्रामधाम आहे, शासकीय रेस्ट हाऊस आहे. सुरेश खाडे पालकमंत्री झाल्यापासून या रेस्ट हाऊसला इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यासाठी इथला सूट अवेलेबल केला जात नाही, दिला जात नाही. जर सूट बुकिंगला गेलं कोण तर स्पष्ट सांगितलं जातं की पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुक केलेलं आहे. मग सुरेश खाडेंनी त्यांची ही वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखं वागणं हे कितपत योग्य आहे? सुरेश खाडेंनी सांगावं की बाबा मी जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत या मिरज गेस्ट हाऊसला माझं नाव लावा, सुरेश खाडे निवास असं करा असं तरी एकदा सांगून टाकावं, म्हणजे बाकीचे पक्ष तिथं सूट मागायला जाणार नाहीत. तिसरा मुद्दा असा आहे की काल या सुरेश खाडेंना रेल्वेचं गेट उघडायला वेळ आहे, पण बेडक सारख्या आमच्या त्यांच्या मतदारसंघातल्या गावामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या उपकारावर आज सुरेश खाडे पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, त्यांना इतका विसर पडला की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान या बेडगेमध्ये होत आहे. तिथले जातीयवादी उमेश पाटील सरपंच याच्यासकट बाकीचे नेते या कमानीला अतिशय विरोध करत आहेत आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम या पालकमंत्री सुरेश खाडेंनी केलेलं आहे. सुरेश खाडेंनी सर्व प्रशासनाला दबाव टाकून तिथलं कमानीचं अर्धवट झालेलं काम काल जबरदस्तीनं पोलीस बंदोबस्तात पाडाय लावलं आणि या गोष्टीचा निषेध म्हणून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जिल्ह्यातल्या सर्व दलित बहुजन संघटनांना एकत्र करून आमच्यामधले हेवेदेवे मतभेद बाजूला ठेवून पूर्ण आंबेडकरी समाज हा विश्रामबाग येथे जमून सुरेश खाडे पालकमंत्री यांच्या निवासस्थानावर भव्य मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यात चौथा मुद्दा असा की जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था बिघडला म्हणून फक्त पोलीस प्रशासनावर पालकमंत्री सुरेश खाडे आरोप करतायत, पण स्वतःची जबाबदारी सुरेश खाडेंना दिसत नाही का? इथं जिल्ह्यामध्ये स्फोटक परिस्थिती असताना तुम्ही परदेश दौरे करता हे कितपत योग्य आहे? त्यामुळं सुरेश खाडे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी काय असती हे त्यांना अतिशय ज्ञान नसल्यामुळं सुरेश खाडे सारखा पालकमंत्री या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि तो अतिशय निष्क्रिय असल्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये अजून कितीतरी चांगले आमदार आहेत जे तुमच्या पक्षाचे आहेत, त्या पक्षांना त्या पक्षातल्या आमदारांना आपण मंत्री करून या जिल्ह्याचा पालकमंत्री करा आणि या सुरेश खाडे यांचा तात्काळ राजीनामा घ्या. भविष्यामध्ये या सुरेश खाडे सारखा निष्क्रिय मंत्री असल्यामुळं या जिल्ह्यातली जनता वाऱ्यावरच आहे. त्यामुळे सुरेश खाडेंना निषेध करण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी समाज या मुद्द्यांना अनुसरून त्यांच्या घरावर तीव्र मोर्चा काढणार आहोत.